आज खरोखर गांधी सागरच्या कार्यकर्त्याला कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल खरोखर मला काही बोलायचं राहून गेलं. मग अशी एक मिनिटात त्यांच्या बाबतीत बोलतो की मागील 18 महिन्यापासून कोरोनाच्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रात कोरोना आणि थैमान मांडलं होतं, पण कोरोनावर मात करत संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेत रुजून राहिले, सतत फिरत राहिले, सतत महाराष्ट्र दौरा केला, कुठे दुष्काळ असे दुष्काळी भागात गेले, शेतकऱ्यावर संकट शेतकऱ्याकडे धावले, ज्या ज्या ठिकाणी संकट होते त्या त्या ठिकाणी सगळे देवेंद्रजी आपले सतत फिरत होते आणि आजही फिरत आहेत. पण एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्या देशा आपल्या मुख्यमंत्री जे आहे ते घरात बसले आहे, पण आज बिचारे ते आपले कार्य आपल्या इथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की या कार्यक्रमाकरता त्यांनी आज आपलं संबोधन करावं. गांधीसागर तलावाच्या संवर्धन आणि सौंदर्यीकरण च्या भूमिपूजनाचे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि ज्यांच्या हस्ते नुकतंच आपण भूमिपूजन पार पाडले ते आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय नितीनजी गडकरी, चंद्रशेखरजी बावनकुळे, डॉक्टर विकासजी महात्वे, दयाशंकरजी तिवारी, प्रवीणजी दटके, विकासजी कुंभारे, गिरीशजी व्यास, अविनाशजी ठाकरे, अर्चनाताई डेहनकर, श्रद्धाताई पाठक, प्रमोदजी चिखले, लताताई काळघाये, हर्षदाताई साबळे, संजयजी बालपांडे, विजयजी चुटेले, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित श्री किशोरजी पलांदुरकर, सरलाताई नायक, विद्याताई कन्हेरे, आमच्या जिस्कारताई धुरडेताई, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की आमच्या नागपूरचं वैभव असलेला हा गांधीसागर तलाव त्याचं संवर्धन आणि सौंदर्यीकरण या कामाचं भूमिपूजन माननीय नितीनजींच्या हस्ते झालं आहे. गांधीसागर तलावाचा नागपूरच्या इतिहासामध्ये एक मोठा वाटा आहे, एक मोठं महत्त्व आहे. जुन्या काळचे असे पेंटिंग्स देखील उपलब्ध आहेत की ज्यामध्ये आमच्या नागपूरचे राजे भोसले हे नावेमध्ये बसून टेकडीच्या गणेशाला या गांधीसागर तलावातून जात होते. तिथपर्यंत आमचा गांधीसागर तलाव होता. नंतर इंग्रजांनी ज्यावेळेस रेल्वेची लाईन टाकली, मग मिल्स झाल्या आणि त्यातनं हा तलाव लहान होत गेला. पण एकेकाळचा अतिशय भव्य असलेला हा तलाव आणि जो नागपूरचं वैभव आहे असा हा तलाव, याच्या सौंदर्यीकरणाच्या दृष्टीनं ज्यावेळेस माननीय नितीनजी पहिल्यांदा या नागपूर शहराचे पालकमंत्री झाले आणि मी त्यावेळी महापौर होतो, माननीय नितीनजींनी शशी प्रभू यांना आर्किटेक्ट म्हणून अपॉइंट केलं. अतिशय सुंदर डिझाईन तयार झालं, महानगरपालिकेने टेंडर्स बोलवले, काम सुरू केलं आणि त्यावेळी पहिल्यांदा आम्हाला हेरिटेज कमिटी काय असते लक्षात आलं, कारण काम सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा त्याच्यावर हेरिटेज कमिटीने स्टे दिला. त्यावेळेस अतिशय सुंदर डिझाईन त्याचं तयार केलं होतं, गणेश विसर्जनाची वेगळी जागा, उद्यानाची वेगळी जागा आणि अतिशय वेगळ्या प्रकारचं आणि सुंदर आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचं हे डिझाईन शशीप्रभूंनी तयार केलं होतं. आणि मग त्यावेळेस खूप प्रयत्न आम्ही केला आणि त्या प्रयत्नामध्ये त्यावेळेच्या हेरिटेज कमिटीने गांधीसागर तलावाच्या आमचं जे काही डिझाईन होतं यातले 60% गोष्टी रिजेक्ट केल्या आणि 40% गोष्टी करण्याची केवळ परवानगी दिली. त्यामुळे ते सुंदर डिझाईन जे होतं ते डिझाईन त्या ठिकाणीच राहून गेलं आणि मग त्यातनं जे काही करता आलं हे त्यावेळी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्यातला बराचसा भाग अनेक दिवस पाठपुरावा करूनही होऊ शकला नाही. त्यानंतर मध्ये मध्ये काही ना काही छोटं मोठं त्या ठिकाणी होत राहिलं, परंतु पुन्हा एकदा
ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी या गांधीसागर तलावाचा प्रस्ताव आमच्या समोर आला. या ठिकाणी आपले आमदार विकास भाऊ असतील, आमचे प्रवीणजी दटके असतील आणि विशेषतः नगरसेवक बापू चिखले असतील, या सगळ्यांनी या संदर्भात अतिशय चांगला पुढाकार घेतला आणि त्यातनं बापू चिखलेंनी त्याचं एक चांगलं डिझाईन तयार केलं आणि तेव्हा माझ्यासमोर तो प्रस्ताव आल्यानंतर महानगरपालिकेने तो प्रस्ताव पाठवला आणि त्याला आपण मान्यता दिली. त्याला आपण 50% निधी उपलब्ध करून दिला आणि सांगितलं की 50% निधी खर्च झाल्यानंतर उर्वरित निधी आपण त्या ठिकाणी देऊ. दुर्दैवाने कोरोनामुळे 2 वर्ष त्याचं काम सुरू करता आलं नाही, पण आता निश्चितपणे त्याचं काम सुरू होत आहे आणि मला असं वाटतं की अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे सगळं डिझाईन या ठिकाणी तयार केलेलं आहे. आपल्याला त्याचा दुसरा व्हिडिओ काही पाहता आला नाही, पण जे काही त्या प्रिंटआउटमध्ये पाहता आलं त्यात एक वेगळी संकल्पना या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या डिझाईनचं सगळ्यात चांगली गोष्ट जर काही असेल तर याच्यामध्ये आपण केवळ सौंदर्यीकरण घेतलं नाही आहे तर त्यातला जो काही नॅचरल आस्पेक्ट आहे, त्याचं जे संवर्धन आहे, त्याचा देखील विचार त्या ठिकाणी केलेला आहे. कारण शेवटी गांधीसागर तलाव एक आमची अशी वॉटर बॉडी आहे की ज्याच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात आमच्या सगळ्या भागामध्ये रिचार्ज होत असतो आणि म्हणून ही वॉटर बॉडी केवळ काँक्रीटचं जंगल करून काँक्रीटचे स्ट्रक्चर्स करून खराब न करता त्याचं पूर्णपणे संवर्धन झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातनं निश्चितपणे या ठिकाणी झालाय. खरं तर आपण सगळ्यांनी बघितलं की गेल्या 5-7 वर्षामध्ये माननीय नितीनजींच्या नेतृत्वात या नागपूर शहराचा पूर्ण चेहरा बदललेला आहे. नितीनजींनी ज्या काही वेगवेगळ्या संकल्पना या ठिकाणी आणल्या त्यामुळे शहर हे आधुनिक शहर झालंय. एक प्रकारचं आंतरराष्ट्रीय शहर म्हणून आज या शहराकडे लोक पाहतात. अनेक वेळा जे लोक 5-7 वर्षांनी नागपूर शहरामध्ये येतात आणि आल्यानंतर आम्हाला भेटतात त्यावेळी ते सांगतात की काय सुंदर शहर तुमचं झालंय, हे त्यांच्या तोंडून जेव्हा ऐकायला मिळतं त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना देखील अभिमान वाटतो. आणि हा विकास काही एका भागाचा नाही आहे, चौफेर विकास करण्याचा प्रयत्न हा नितीनजींच्या नेतृत्वात या ठिकाणी झालाय. मी कालही म्हणालो की आपण जर नितीनजींचा उल्लेख करायचा झाला तर आधुनिक नागपूरचे शिल्पकार जर कोणी असतील तर ते माननीय नितीनजी गडकरी आहेत. इतकं मोठं परिवर्तन या नागपूर शहरामध्ये, काँक्रीटचे रोड्स असतील, या ठिकाणचे फ्लायओव्हर्स असतील, आपली मेट्रो असेल आणि प्रत्येक गोष्ट इतरांपेक्षा वेगळी आहे. कदाचित एखाद्या शहरात काँक्रीट रोड झाले असतील पण त्यापेक्षा सुंदर आपले रोड्स आहेत. एखाद्या शहरामध्ये फ्लायओव्हर झाले असतील पण त्याचं डिझाईन आपलं जे आहे ते अतिशय वेगळ्या प्रकारचं डिझाईन आहे. किंवा एखाद्या शहरामध्ये मेट्रो झाली असेल पण आपले मेट्रोचे स्टेशन्स हे कुठल्याही शहरापेक्षा वेगळे आहेत. 20 मजली मेट्रोचं स्टेशन उभ्या भारतामध्ये कुठे नाही आहे, ते आपल्या 0 माईल स्टेशनवर आपण त्या ठिकाणी हे तयार केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना मग खेळाची मैदानं असतील, उद्यानं असतील, सगळ्या प्रकारचा विचार, सर्वांगीण विचार हा नितीनजींच्या माध्यमातनं या ठिकाणी आपण केला. आणि यासोबत ग्रीन नागपूरची जी संकल्पना आहे, रस्ते चांगले झाले पाहिजे पण त्या रस्त्यावरची झाडंही चांगली असली पाहिजेत, त्याच्यावरची हिरवळी चांगली असली पाहिजे, त्याच्यावरची ग्रीनरी चांगली असली पाहिजे आणि ती जगली पाहिजे, अशा प्रकारचा सातत्याने माननीय नितीनजींनी प्रयत्न केला. या निमित्ताने एका व्यक्तीचं नाव अजून मी घेतलं पाहिजे, ते म्हणजे आपले माजी पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी देखील 5 वर्षाच्या सरकारच्या काळामध्ये या सगळ्या प्रकल्पांचा अतिशय चांगला पाठपुरावा करून सरकारकडनं त्याला निधी आला पाहिजे, त्याकरता वेळेत सगळी कामं झाली पाहिजे, याकरता त्यांनी देखील अतिशय मोठा प्रयत्न या ठिकाणी केलाय. आणि अजून अनेक प्रकल्प हातामध्ये घेतलेले आहेत नितीनजींनी. इतक्या मोठ्या प्रमाणात आता प्रकल्प सुरू केले आहेत. हे सगळे प्रकल्प ज्यावेळेस पूर्ण होतील त्यावेळी मला विश्वास आहे की देशातलं सर्वात सुंदर शहर जर कुठलं असेल तर ते नागपूर शहर असेल. आणि हे सगळं करत असताना नागपूर करता 24/7 पिण्याच्या पाण्याची योजना, प्रत्येक घरात पाणी पोहोचवणं, आज जे झोन आपले कम्प्लीट झाले आहेत त्या ठिकाणी आपण जाऊन बघितलं तर पाण्याची कुठली समस्या नाही. अजूनही काही टाक्यांची कामं चाललेली आहेत, ती कामं जेव्हा पूर्ण होतील आणि याचं काम ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळी नागपूर शहर हे देशातलं पाण्याकरता सगळ्यात जास्त सस्टेनेबल शहर म्हणून
आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मलजल प्रक्रिया असेल त्याच्यामध्ये अतिशय सुंदर प्रयोग नितीनजींनी त्या ठिकाणी केले आणि आपल्या महानगरपालिकेला आज मलजल प्रक्रियेमध्ये एक नागपूर मॉडेल आपण संपूर्ण महाराष्ट्राला दिलं. नव्हे तर ते नागपूर मॉडेल जे आपण तयार केलं ते मी मुख्यमंत्री असताना त्या संदर्भातला नियम तयार केला आणि सगळ्या महानगरपालिकांचं ट्रीटेड पाणी हे आपल्या विद्युत विभागाने किंवा MIDC ने खरेदी केलंच पाहिजे अशा प्रकारचा निर्णय करून महानगरपालिकांना त्यांच्या सांडपाण्यातनं देखील त्या ठिकाणी पैसा मिळेल अशा प्रकारची व्यवस्था ही आपण उभी केली. झोपडपट्टीवासियांकरता पट्टे वाटपाचा विषय असेल, गरिबांकरता EWS ची घरं असतील, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सुंदर घरं असतील, प्रत्येक क्षेत्रात अतिशय उत्तम काम झालं आणि सगळ्यात महत्वाचं या नागपूर शहरामध्ये सिम्बायोसिस पासनं तर IIIT असेल, या ठिकाणी IIM असेल, एम्स असेल, अशा वेगवेगळ्या ज्या आयकॉनिक इन्स्टिट्यूशन आहेत, ज्या इन्स्टिट्यूशनमुळे एखाद्या शहराला नाव मिळतं किंवा ज्याच्यामुळे एक प्रकारे शैक्षणिक हब तयार होतं, तशा प्रकारचं आज आमच्या सेंट्रल इंडियाचं शैक्षणिक हब म्हणून आता नागपूर शहराकडे पाहिलं जात आहे आणि याचाच परिणाम आहे की मोठ्या प्रमाणात आता इंडस्ट्री अट्रॅक्ट होते आहे. आपण बघितलं असेल तर आज मिहानमध्ये MIDC मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे इंडस्ट्री आल्या. आपल्याला आता ऍडिशनल MIDC ची जागा विकत घ्यावी लागली, तिथल्याही जागा आता मोठ्या प्रमाणात चाललेल्या आहेत आणि मला असं वाटतं की एकूणच या सगळ्या हे जे काही आपण इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आहे यातनं देखील मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती ही या ठिकाणी झाली आहे. सगळ्यात महत्वाचं असं आहे की इतक्या कल्पकतेनं या सगळ्या गोष्टी या ठिकाणी डिझाईन करण्यात आल्या आहेत की त्यातनं शहरातला विशेषतः जो आमचा जुना शहर आहे, आमचा कंजेस्टेड एरिया आहे, या ठिकाणी लोकांना असं वाटायचं की विकास होऊ शकत नाही, परंतु त्या ठिकाणी लोकांना सोबत घेऊन म्हणजे अनेक ठिकाणी लोकांची घरं ही काही प्रमाणात तोडावी लागली पण त्याकरता लोकांनी संमती दिली कारण त्यांना तशा प्रकारचं कंपेन्सेशन, तशा प्रकारच्या सुविधा या आपण दिल्या आणि त्यामुळे कोणीही विरोध न करता अतिशय चांगल्या प्रकारचा हा विकास हा या ठिकाणी झालेला आहे. आणि आज तर खरं म्हणजे आपले महापौर दयाशंकर तिवारी यांचं किती कौतुक करावं कारण नितीनजींच्या मॅन्डेटमध्ये बसून त्यांनी आज ज्या प्रकारे आमच्या स्टेडियमचा विकास हा करण्याचा या ठिकाणी निर्णय केला, मला असं वाटतं की शेवटी सरकारची काही धोरणं असतात आणि ती धोरणं बेंड करून ती आपल्या शहरात कशी आणता येतील याचा नितीनजींची हातोटी आहे. नितीनजींनी ते सातत्याने नागपूर शहराकरता केलं आहे पण त्याच्यामध्ये आता दयाशंकर जी आपण एंट्री मारलेली दिसते आहे आणि आपल्याला माहिती होतं की नितीनजींना जर आपण म्हटलं असतं की आपण चिटणीस पार्कचा विकास करा तर त्यांनी सांगितलं असतं की हे स्टेटचं काम आहे, हे काही माझं काम नाही आहे आणि ते स्टेटचंच काम आहे किंवा महानगरपालिकेचा तेवढा निधी नाही आहे. पण तुम्ही बरोबर ते नितीनजींच्या फ्लायओव्हरच्या पार्किंगमध्ये घुसवून आणि त्यातनं 150 कोटी रुपये नितीनजींकडनं मिळवले, आता मला विश्वास आहे की निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारे याचं देखील काम होईल आणि एक अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर देखील नागपूर शहराकरता आपण तयार करू शकू. मला असं वाटतं की नागपूर शहरामध्ये आज नागपूर महानगरपालिका गेले 5 वर्ष ज्या प्रकारचं काम करते आहे, आजचे पदाधिकारी असतील किंवा आधीचे पदाधिकारी असतील, या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या नागपूर महानगरपालिकेमध्ये अतिशय अडचणीच्या काळात देखील अतिशय चांगल्या प्रकारचं काम उभं केलं आणि शहरातल्या लोकांचा विश्वास संपादित करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचं, नगरसेवकांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे माननीय नितीनजींचं भाषण होणार आहे परंतु मला मुंबईला जायचं आहे, मला विमान पकडायचं आहे, म्हणून मी नितीनजींची परवानगी घेतली आहे की भाषण करून मी या ठिकाणून जाणार आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा अतिशय आनंद व्यक्त करतो. आणि दयाशंकरजी आपण काळजी करू नका, जरी 50% पैसे आले असले आणि उरलेले 50% आले नसले तरी नितीनजी आणि मी निश्चितपणे एवढी आमची कॅपॅसिटी निश्चितच आहे की हे सरकारी उरलेले 50% पैसे आम्हाला नाकारणार नाही कारण आपण मान्यता जी दिली आहे ती 100% पैशाला दिली आहे, ती काही 50%ला दिली नाही आहे. 50% पहिला हप्ता आला आहे त्यामुळे हे सरकारी उरलेले 50% मान्यता असताना अडवेल असं मला वाटवत नाही. अडलं तर मग नितीनजी आहेतच, त्याच्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. अतिशय सुंदर असं हे आपण गांधीसागरचं काम या ठिकाणी पूर्ण करावं त्याकरता मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.